आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती वेळा सांगितलं तरी सगळ्यांची कामं हळूहळू सुरू आहेत बाई. चालवा ना हात पटापट चालवा ना बाई. काकू सगळे करतायत त्यांची त्यांची कामं. अगं तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मग तुम्हाला एक सांगू, तुम्ही बाहेर जाऊन तुळशीला नमस्कार करा, बरं वाटेल तुम्हाला, शांत वाटेल. बाई तुळशीला नमस्कार राहायलाच आहे गडबडीमध्ये. तिनेच तर सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ना बाई माझ्या. आले ग बाई तुळशी माते आले. अशा लता बाई चला. बाई यमादेवा आत्ता आलात तुम्ही चला म्हणायला. अहो बघितलं ना घरामध्ये कशी लग्नाची गडबड सुरू आहे ती. अहो वृंदाचं लग्न आहे ना, मग 2 दिवसांनी नेणार ना तुम्ही मला? 2 दिवसांनी नाही, तुम्हाला मी आजच न्यायला आलोय. चला बरं लवकर. असं काय करतो यमादेवा, 2 दिवसांनी ठरलं होतं. हो पण जर टार्गेट पूर्ण नाही झालं तर माझ्यावरती प्रेशर येईल अजून. काय? अहो मागच्या वेळेस मी तुम्हाला चला म्हणायला आलो होतो तेव्हा तुम्ही मला आत्ताच नाही मला आत्ताच नाही असं म्हणत माझ्या मागे लागला होतात. आणि आता खरंच न्यायला आलोय तर तुम्ही नको म्हणताय. अहो वरती उत्तर द्यावी लागतात मला. मला वरचे ओरडले, मला म्हणाले जर लोकांना जगण्याची इच्छा नसेल तर एक्सटेन्शन का देता. म्हणून मग मी ठरवलं की तुम्हाला आज घेऊनच जायचं. चला बरं तुम्ही, तुम्हाला उगाच ऍडिशनल 2 दिवस दिले. नको ना नको ना यमादेवा, आज नकर ना नाही हो. बघा ना किती आनंद आहे बाई आमच्या घरामध्ये. हे सोन्यासारखे 2 दिवस बघू द्या की मला, नाही तर माझं मन तिळ तिळ तुटेल. माझ्या वृंदाचं लग्न बघू दे मला. मनापासून माझ्या हातून तिच्या डोक्यावरती अक्षता पडू दे. नाही मी काय सांगते, अक्षता इकडं पडल्या की तिकडं माझ्या गळ्यात फास टाका बाई तुम्ही, ते चालेल मला. माझ्या आयुष्यामध्ये जे 2 दिवस राहिलेत त्या 2 दिवसामध्ये जी काय सुखाचे क्षण आहेत माझ्या आयुष्यात ते सगळे घ्या काढून तुम्ही, खरंच घ्या. वृंदाचं लग्न बघायचं सुख मात्र मला द्या, तेवढं द्या. एवढं काय आहे या लग्नात? तुम्हाला नाही कळणार हो, आजपर्यंतच्या सगळ्या लग्नामध्ये मी इतकी चिडचिड केली आहे, इतका थैथयाट केला आहे, चुकीचे निर्णय घेतले. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय यमादेवा की हे लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडावं म्हणून. बस बस बस, मला जास्त इमोशनल करू नका तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, देतो मी पुढचे 2 दिवस, हे लग्न पार पडू द्या. आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात गडबड करायची नाही. नाही, लग्न पार पडेपर्यंत शांत राहा. जर जास्त गडबड झाली तर मला तुम्हाला लगेच न्यावं लागेल. नाही नाही, लग्न पार पडेपर्यंत शांत राहा, लोकांना त्रास देऊ नका, नाहीतर तुमच्याच पापात भर पडेल. मी शांत राहीन आणि शांतपणाने लग्न बघेन. हा तेवढंच बघा तुम्ही फक्त. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पृथ्वी तलावर ठेवलंय, दंगा घालायला नाही. चला. आणि हो तुम्हाला कोणाला काय त्या मिठ्या मारायच्या असतील तर मारून घ्या, पण लग्नाच्या दिवशी मी आलो की तुम्हाला एक क्षण सुद्धा पृथ्वी तलावर ठेवणार नाही. तुम्हाला मी लगेच घेऊन जाईन. आणि तुम्हाला कोणाला काय बाय वगैरे करायचं असेल ते आत्ताच करून घ्या, कळलं बालिके? आणि हो ह्या पुढे जास्त इमोशनल होऊ नका सांगून ठेवतो. हो असं आम्हाला इमोशनल होणं अलाउड नसतं. नमस्कार करायला आला होतात ना तुळशीला, मग करा. केला. तू सांग आम्हाला कुठली कुठली कामं करायची. आम्ही खूप कामं करतो ना, आता पटापट पटापट एक काम येईल. गडबड नको बाबा, दंगा घालू नका, अजिबात शांततेने घ्या जरा. शांत झाली काय?
शांत शांतपणे सांग तू आम्हाला, आम्ही काय काय काम करू, आम्ही करतो पटापट आता. सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल. या विचाराने सोड घेणारी माझ्यासारखी मोठी बहीण एकीकडे, आणि आयुष्यातले रंग फिके पडलेले असताना तिच्याच आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करणारी तुझ्यासारखी छोटी बहीण एकीकडे. हा जो मला नवीन जन्म मिळाला ना हवे, त्यामध्ये आई तू आहेस. ताई, हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? नाही, आजचा दिवस तुझा आहे. जो मला तुझ्यामुळे दिसतोय आणि कोणी ना करणार नाही. खरंच मी कधीच नाही विसरणार उभी. हीच वेळ आहे तुझे आभार मानायची. ही अगं ओवी, बोलू दे मला, आज मला बोलू दे. उगतात बोलण्याचं धाडसही मला ओबीमुळेच मिळालंय. माझ्या मनात लाख असेल अगं, पण तुझ्यामुळे मी बोलू शकले. आणि मी फक्त बोलले, सगळं जुळवून तू आणलंय सोबी. तू अगदी बाबांच्या विरोधात तट्टून उभी राहिलीस आणि सगळं जुळवून आणलंस. छोटी बहीण असू नये, मोठी बहीण झालीस का माझी? नुसती बहीण नाही, आई झालीस. पण बळ दिलेस तू मला उभी. मी पुन्हा एकदा संसार करू शकेन हे बळ दिलेस तू मला. कसे आभार मानू उभी तुझे? या सगळ्यामध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी नसतीस तर काय झालं असतं ग? पुरे झालं माझं कौतुक. आजचा दिवस हा नाही आणि तू सुद्धा खूप सुंदर दिसते.